Hi, I'm Bharat Sonwane. Welcome to my channel. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे आज आपल्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत एक प्रसिद्धी निवेदन दिनांक 6/11/2020 रोजी देण्यात आलेले आहे। तर यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे, पहा, प्रति माननीय महासंचालक माहिती जन तळमजला मुंबई 400032, विषय राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2020-21 इयत्ता 8वीसाठी परीक्षा दिनांक 14 मार्च 2021 प्रसिद्धी निवेदनाबाबत। महोदय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे एक यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना परीक्षा NMMS 2020-21 आयोजन इयत्ता 8वीमधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे। त्यासंबंधी प्रसिद्धीपत्राचा पत्र सोबत जोडलेली आहे। महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरून व लोकराज्य मासिकातून या परीक्षेच्या प्रसिद्धी निवेदनास विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी अशी विनंती आहे। आपला विश्वासू आयुक्त तुकाराम सुपे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे एक। तर या ठिकाणी आपणाला ही जी काही परीक्षेची जी काही तारीख आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, NMMS या परीक्षेची तारीख ही दिनांक 14 मार्च 2021 रोजी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। तर अधिक माहितीसाठी आपणाला NMMS या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणाला याची लिंक दिलेली आहे, त्यावरून आपण या परीक्षेसंबंधीची अधिक माहिती पाहू शकता। जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व आणखीने तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा, व या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।